श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर पडले तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो या दिनाचे औचित्य साधून मंगळवारी घरोघरी मोठ्या उत्साहात नागपंचमी साजरी करण्यात आली यानिमित्त नागाच्या मूर्तीचे पूजन त्याचबरोबर नैवेद्य म्हणून पुरणपोळ्या दिंड्या लाह्या लाडू आदी अर्पण करण्यात आले कोल्हापूर शहरातील शुक्रवार पेठ उत्तरेश्वर पेठ पेठ बुधवार पेठ शनिवार पेठ आणि शहरातील प्रसिद्ध नागाळा पार्कातील नागोबा मंदिरात महिला भक्तांनी मोठी गर्दी करून नागाच्या मूर्तीचे पूजन केले यावेळी महिलांनी दूध आणि लाया अर्पण करून नागदेवताची पूजा केली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून महिलांना हा सण साजरा करता आला नव्हता यंदा मात्र महिलांनी झाडावर बांधलेल्या झोपाळ्यात झोका घेत आपला आनंद द्विगुणित केला या मंदिरात चार हजार भाविकांना प्रसाद वाटप देखील करण्यात आले यावेळी भाविकांनी या, या सणाबद्दल आपल्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे महिलांना नागपंचमीचा आनंद व्यक्त करता आला नाही यंदा मात्र महिलांनी झोपाळ्यावर बसत नागपंचमीचा आनंद द्विगुणित केला लहानपणीच्या अनेक आठवणींना उजाळा यावेळी देण्यात आला झोपाळ्यावर झुलत महिलांनी नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली खूप दिवसांनी आम्ही आनंदी आहोत आज आम्ही झोपाळ्यावर झुलत आहोत अशा बोलक्या प्रतिक्रिया स्पीड न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोरशी बोलताना अनेक महिलांनी दिल्या तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा